हाँ, इतकी सगळी तयारी. टायटल बघून तुम्हाला सर्वांना लक्षात आलंच असेल की आज ही कसली तयारी चालू आहे. तर आज आपण बनवतो आहे चिकन दम बिर्याणी. सो लेट स्टार्ट. हे 1.5 किलो चिकन आहे, हे व्यवस्थित वॉश केलेलं आहे. हा राजभोगचा क्लासिक राईस, दही, अमूल फ्रेश क्रीम आणि रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट, हे सगळे खडे मसाले आहेत. यात आहे वेलची, लवंग, मिरी आणि तेजपान आणि हे आहे शहाजिरे. चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिर्च 2 चमचे, गरम मसाला 1.5 चमचा, ही मिरची जिला मधनं कट केलं आहे, लिंबू 1 बाउल, म्हणजे अर्धा बाउल कोथिंबीर आणि अर्धा बाउल पुदिना घेतला आहे आपण. धनिया पावडर, हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला आहे आणि हे ब्लॅक पेपर पावडर 1/2 चमचा. इथे ऑनियन आहे, 7 ते 8 ऑनियन घेतलेले आहेत, ते असे चॉप केले स्लायसेसमध्ये. 2 टोमॅटो घेतलेले आहेत, टोमॅटो पण असे स्लायसेसमध्ये चॉप केलेले आहेत. चला मग सुरू करूया आपली चिकन दम बिर्याणी. खूप सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. प्रथम आपण घेणार आहोत दही. दही घेते मी 2 कप. नंतर घेणार आहोत काश्मीरी लाल मिर्च, त्यानंतर घेऊया गरम मसाला, ब्लॅक पेपर पावडर, सुहाना बिर्याणी मसाला, हा साधारण 3 चमचे आहे, धनिया पावडर आहे 2.5 चमचे, 2 मोठे चमचे, ही लिंबाची फोड 1/2. यात आपण लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. येत आहे आल्या लसणाची पेस्ट साधारण 2 चमचे आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे. त्यानंतर घेऊयात आपण अमूलचं फ्रेश क्रीम. हे क्रीम यासाठी आहे की क्रीमी टेक्स्चर याला चिकनला येण्यासाठी. हे घेतलंय जवळजवळ 2 चमचे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेणार आहोत. यात मीठ टाकायचं आहे, मीठ चवीनुसार टाकायचं आहे. सो तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. हे मिक्स करून घेतलंय, मी माझ्या हातांनीच मिक्स केलं आहे, हात स्वच्छ धुतलेले आहे, त्यामुळे मी तुम्ही चमचाने वगैरे करू शकता मिक्स, पण मी हातानेच मिक्स करण्याला प्रेफर करते की छान व्यवस्थित मिक्स होतं असं. आणि हे चिकनला पण व्यवस्थित लावता येतं कट्समध्ये वगैरे, आणि कट्समध्ये लावली तर त्याचा फ्लेवर चिकनमध्ये चांगला येतो. सो ॲज युअर विश, तुम्ही चमचाने लावा किंवा ब्रशेसने लावा किंवा हाताने मिक्स करून घ्या. सो हे झालं आहे आता मिक्स करून. आता हे मॅरिनेशनसाठी ठेवूयात थोडा वेळ, तोपर्यंत आपण राईस करण्याची तयारी करूया. तर चला आपण राईस कसा बनवायचा आहे दम बिर्याणीसाठी तो बघूया. आजची फरमाईश होती चिकन बिर्याणीची, तर म्हणून आज हा चिकन बिर्याणीचा भेद केलेला आहे. चल मग विचार केला की तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू असं, म्हणून मग ही रेसिपी आज शेअर करते. राईस बनवण्यासाठी हे मोठं पातेलं ठेवलं आहे. यात आता पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर ते पाणी चांगलं बॉईल होईल, त्यात मीठ टाकूया. मीठ असं टाकायचं की लाईक सूपसारखं मीठ लागलं पाहिजे याच्यात. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे
आणि मग त्यानंतर खडे मसाले टाकायचे त्यात. आणि मग नंतर एकदा आपला राईस 90% कुक झाल्यानंतर तो ड्रेन करून घ्यायचा आहे. आणि बाकी मग जो 10% राईस कुक होण्याचा बाकी असेल मग तो आपण दम बिर्याणीमध्ये दम देऊया त्याला. हा 1 किलो राईस आहे. हा राईस इथे वॉश करून थोडा रेस्ट होण्यासाठी ठेवला आहे. एकदा पाण्याला उकळी आली की मग आपण खडे मसाले टाकूया त्यात. आणि मग त्यानंतर थोडंसं बॉईल झालं, थोडासा पाण्याचा कलर चेंज झाला की मग आपला हा राईस टाकून देऊया. आता मग एकीकडे तयारी करूया. हे ओनियन फ्राय करायचे, तर ओनियन पहिले फ्राय करून घेऊया, तोपर्यंत आपलं पाणीही बॉईल होईल. ओनियन्स आपण जे घेतले आहेत ना, यातले थोडे ओनियन म्हणजे साधारण दीड वाटी ओनियन आपण याच्यात फ्राय करून घेऊ गोल्डन डार्क ब्राऊन. ते याच्यासाठी की ते बिर्याणीसाठी टॉपिंग्स म्हणून आपण टाकूया. आणि त्याची टेस्ट खूप क्रंची आणि खूप छान टेस्ट लागते बिर्याणीमध्ये. तर हे दीड वाटी आपण ओनियन फ्राय करून घेऊ. हे पातेल्यात तेल घेतले, तेल थोडं जास्तच घेतले. जेव्हा बिर्याणी नॉनव्हेज असं काही खायचं असेल तर तेल थोडंसं जास्त चालून जातं. तेल आपलं थोडंसं गरम होतं आहे. तेल गरम झालं की हे दीड वाटी ओनियन आहे ना, ते आता आपण टाकून देऊया. हे आपले ओनियन्स ऑइलमध्ये डीप फ्राय होण्यासाठी गेले. हे क्रंची आणि ब्राउनिश फ्राय होणार आहे. हे लेअर्स तुम्ही टॉपिंग्सला तर टाकाच, पण मी असं सांगेल की एक लेअर जेव्हा ग्रेव्हीचे टाकणार त्याच्यावरती जी राईसची एक लेअर येईल त्यावरती हा ब्राऊन झालेला ऑनियन टाका तुम्ही, त्याची टेस्ट अजून सुंदर लागेल. हाय फ्लेमवर आहे गॅस. कांदा गोल्डन ब्राऊन होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यासाठी थोडे पेशन्स ठेवावं लागतील तुम्हाला. पण या गोल्डन ब्राऊन झालेल्या कांद्याची चव काहीतरी वेगळीच असते. मी एवढी तारीफ करते त्यामुळे तुम्ही समजून घ्या की किती छान चव लागत असेल या गोल्डन ब्राऊन झालेल्या ओनियनची. तर आपला कांदा हा गोल्डन ब्राऊन झाला आहे. ब्राऊनचा ब्लॅक होण्याआधी इथे आपण टिश्यू पेपरवरती हा कांदा काढून घेऊया, कारण ब्राऊनचा हा लगेच ब्लॅक होऊन जातो, कांदा काळा होतो, करपतो आणि मग त्याची चव सगळी बिघडल्या जाते. त्याच्यामुळे असा जो असा कलर झाला की हा कांदा लगेच टिश्यूवरती काढून घ्यायचा. हा असा स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे हा थोडासा कुरकुरीत होईल. आत्ता तो मऊ असेल पण नंतर होईल कुरकुरीत. इकडे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे. यामध्ये आपण टाकूया खडे मसाले. मसाले टाकले, पाण्याचा कलर थोडा चेंज होईल. मग त्यानंतर हे आपण राईस जो भिजवून ठेवलेला आहे थोडासा
म्हणजे वॉश करून ठेवलेला आहे, भिजून नाही म्हणता येणार, तो आपण यात ट्रान्सफर करूया. यात टाकूया आता आपला हा उरलेला कांदा आणि टोमॅटो. हा कांदा आणि टोमॅटो यात टाकला आहे, छान परतून घेऊया. यात मी आता टाकणार आहे थोडंसं मीठ, म्हणजे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर मेल्ट होईल, शिजून जाईल. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आपला राईस आता ट्रान्सफर झाला आहे, हे बघा. जेव्हा तो 90% कुक होईल तेव्हा आपण तो ड्रेन करून घेऊया. ऑनियन आणि टोमॅटो छान फ्राय होत आहे. हे पुदिना आणि कोथिंबीर, तर आपण हे पुदिना आणि कोथिंबीर यात टाकून घेऊया. आहे ग्रीन चिलीज, या चिलीज पण आता या ऑनियन आणि टोमॅटो सोबत टाकूया. आता हे टोमॅटो ऑनियन ही जी आपण ग्रेव्ही बनवली यात टाकते. खरं तर या राईस सोबत टाकायला होते, हवे होते, पण जेव्हा हे पाणी ड्रेन होईल तेव्हा हे शहाजिरे पण ड्रेन झालेल्या पाण्यासोबत निघून जातील, म्हणून मग त्यासाठी या ग्रेव्हीमध्येच मी हे शहाजिरे टाकते. 90% कुक झालेला आहे, तो आपण यात काढून घेऊया, म्हणजे ड्रेन करून घेऊया. आणि त्यानंतर मग कशी लेअर करायची. आणि आता हे चिकन जे आहे, जे आपण मसाला लावून ठेवलेलं होतं, आता ही स्मूथ अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. अजून थोडा वेळ लागेल, जवळजवळ याला 10 मिनिट तरी लागतात. एकदा स्मूथ अशी ग्रेव्ही तयार झाली की हे चिकन त्यात ट्रान्सफर करेल. ठेवलेलं चिकन त्या ग्रेव्हीत मिक्स केलं आहे. आणि इकडे हा राईस असा ठेवला आहे, बघा किती छान सुटसुटीत मोकळा राईस झाला आहे. नंतर आपण लेअर देऊन घेऊया या राईसला. चिकनला आता उकळी येते, हे छान शिजलं की मग आपण त्याचे लेअर टाकून घेऊया. आणि काय ना, नवीन नवीन यूट्यूबर आहे, नवीन नवीन रेसिपी सांगते, एवढी काही सवय नाही आहे. ही आत्ता माझी दुसरा ब्लॉग आहे हा. मी ना ॲक्च्युली एक गोष्ट विसरली तुम्हाला सांगायची, की आपण फूड कलर पण घेणार आहोत, ग्रीन आणि रेड. ते फूड कलर कसे मिक्स करायचे तेही मी तुम्हाला लेअर टाकताना दाखवते. हा फूड कलर हे असं पाण्यात मिसळून घेतला आहे. हा ग्रीन आहे आणि हा रेडिश ऑरेंज आहे. आता हे दोन्ही कलर आपण राईसमध्ये मिक्स करून घेऊया. एक साईडला मी घेतलं आहे ग्रीन कलर, आणि दुसऱ्या साईडला घेतला आहे रेड फूड कलर.
आता हे दोन्ही कलर आणि हा व्हाईट राईस पूर्ण मिक्स करून घेऊ आणि मग लेअर टाकू। हे चिकन शिजत आलं आहे, जवळजवळ 20 मिनटं हे चिकन आपण शिजवून घेतलं आहे। नॉर्मली थोडं बाकी आहे, एकदा व्यवस्थित शिजलं गेलं की मग आपण त्याचे लेअर टाकून घेऊया। आणि हे जे पाणी आहे, हे पाणी दही वगैरे याचं जे पाणी येतं सुटतं ते पाणी आहे। ही मोठ्या पातेल्यात ग्रेव्ही टाकून घेतली आहे। आता हा राईस आपण या राईसची लेअर टाकून घेऊया। हा फ्राय केलेला ओनियन बघा किती क्रिस्पी झाला। असा तो स्मॅश करून यात टाकायचा आहे आणि पुन्हा असं करून सर्व लेअर टाकून घ्यायचे आहेत आणि 15 ते 20 मिनिट बंद झाकणावरती जरा दम देऊन घ्यायचा आहे आणि मग आपली बिर्याणी तयार होईल। अशा प्रकारे थोडं जड भांडं ठेवून बिर्याणीला दम देऊन घेतला आहे। सो आपली बिर्याणी कशी झाली आहे बघूयात आपण। हा मस्त। सो तुम्हाला बिर्याणी कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ। स्टे ट्यून्ड।